ऑनरेबल एडवोकेट अनिल हरी जी, ऑनरेबल किरण जी बागड़, फ्रेंड ऑफ माइंड प्रकाश बाविस्कर, अनदर फ्रेंड ऑफ माइंड ऑनरेबल विजय जी लखानी, मधु पाटिल जी, शाह जी, शर्मा जी एंड ऑल अदर मेंबर्स ऑफ द वेरियस एसोसिएशंस. At the outset, I'm very thankful to all the associations for calling me on such a wonderful evening. In fact, I'm not a guest because everyone knows that Navi Mumbai is very close to my heart. Prakash Asil, Vilas Kothari Ji Asil, Lakhani Ji Asil. आमची रिलेशन्स कधी फॉर्मल नव्हती. वी ऑलवेज मेंटेन अवर रिलेशन इनफॉर्मल. आणि या नव्या मुंबईमध्ये काम करताना तुमचा सगळ्यांचाच बऱ्याच वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आला. आणि इतक्या चांगल्या सच ए वंडरफुल इव्हिनिंग ज्यावेळी लखानीजीने आणि प्रकाशने मला इन्व्हिटेशन दिलं, at that time without thinking I said yes. kena sagle apna mitranna vitne di sandhi ani mitranna milnare yacha mala anand aahe. maga prakash matla ki yacha jaan annyasathi kai tari to bolat hota ki ata thoda velani yenar aahe tirtha prasad aahe na thoda jaan yenar aahe. आता माझी अडचण अशी झाली लखानी जी, एका बाजूला मी पॉलिटिशियन आहे, एका बाजूला एक्स ब्युरोक्रॅट आहे, आता सीएचा चेअरमन आहे म्हणजे थोडस ऑफिशियल कॅपॅसिटी, आणि स्लम इम्प्रुव्हमेंट बोर्डाचा सभापती आहे. तेव्हा असा गोंधळ होतो सगळा की नेमकं कसं बोलावं. पण सुरुवातीला मी पाटील साहेबांचे आभार मानीन की आघाडी सरकारने जे महत्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं सगळ्यांच्या वतीनं. आणि खरोखरच अभूतपूर्व ज्याला म्हणता येईल किंवा या फॅटर्निटीला जान देणारी, ताकद देणारी किंवा जिवंतपणा आणणारे हे सगळे निर्णय होते. आपण स्टॅम्प ड्युटीचं कलेक्शन जर मागच्या 3-4 महिन्याचं पाहिलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेने किंवा अन्य कुठल्याही वर्षाच्या तुलनेने त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झाली तुमच्या व्यवहारामध्ये. आणि त्याच्यामुळं खरोखर रिअल इस्टेटला आणि या वर्गाला फार मोठा दिलासा मिळालेला आहे, फार मोठा दिलासा मिळालेला आहे. असाच एक निर्णय जो ज्याचा उल्लेख कुणीतरी आपल्यापैकी वक्त्यांनी केला, युनिफाईड टीसीआर जो आला, या युनिफाईड टीसीआरने दोन गोष्टी केल्या. एक तर तुम्हाला एफएसआयचा बेनिफिट मिळाला जो खूप मोठा बेनिफिट आहे, नाही तर याच्यापूर्वी आपण छोट्या छोट्या चोऱ्या करून कसा तरी एफएसआय चोरून वायबल प्रोजेक्ट कसा होईल याचा प्रयत्न करत होतो. परंतु त्याच्यामध्ये देर इज अ सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन इट. आय टेल यू इट्स सबस्टॅन्शियल इन्क्रीज. म्हणजे इफ यू गो फॉर द एफएसआय रिडेव्हलपमेंट, आधी चोरून तो 4.8-5.5-4 पर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे या शहरामधला जो रिडेव्हलपमेंटचा मोठा इश्यू आहे तो इश्यू सॉर्ट आउट व्हायला किंवा निश्चितपणानं संपायला, ती अडचण संपायला 100% मदत होणार. आणि त्याची सुरुवातही आम्ही 2-3 दिवसापूर्वी केली. मला वाटतं एकता नावाची बिल्डिंग आहे, त्याची सीसी देखील त्यांनी घेतली आणि रिडेव्हलपमेंटच्या कामाचा श्री गणेश सुरू केलेला आहे. फार मोठा फायदा त्याचा होणार आहे. गावठाणामधले अनेक प्रॉब्लेम आहेत, गावठाणाला पण 4 एफएसआय दिलेला आहे. आणि युनिफाईड टीसीआर तयार करताना आम्ही त्या प्रोसेस मध्ये होतो. आणि नव्या मुंबईसाठी लखानी जी आम्ही प्रचंड गव्हर्नमेंटची बांधत होतो. आपल्या माहितीसाठी सांगतो, त्याच्यामधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी आम्ही टोकाची भूमिका घेतली होती. कारण रिडेव्हलपमेंट हा या शहरातला आमच्या दृष्टीने, राजकीय लोकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय होता. आणि आम्ही असं त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही हे जर हो करणार नसाल तर आमच्याकडूनही तुम्ही काही राजकीय अपेक्षा धरू नका. इलेक्शन तोंडावर आलेलं तो एक महत्वाचा निर्णय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने झालेला आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीनं
आपण बजेटवर लेक्चर या ठिकाणी साहेबांचं ठेवलं ऍडव्होकेट अनिल यांचं. तसंच मला असं वाटतं युनिफाईड डीसीआरच्या बाबतीमध्ये या क्षेत्रातली दोन तीन तज्ज्ञ मंडळी आपण बोलवावीत आणि सगळ्यांना सोप्या भाषेमध्ये समजेल आणि त्याचे कसे उपयोग होणार आहेत किंवा त्याच्यात काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं आपण काही सूचना असतील तर त्या निश्चितपणे केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आता या ठिकाणी खूप एक तर उशीर झालेला आहे आणि बरेच वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत. प्रकाशनी आता तो स्पॉन्सर असल्यामुळे त्याची पूर्ण संधी त्यांनी घेतली. जे काय बोलायचं ते अर्धा तास बोलून घेत. लहानपणी मला आठवतंय ज्याचा बॅट आणि क्रिकेटची बॅट आणि स्टंप बॉल ज्याचा आहे तोच बॅटिंग आधी करणार. 10 वेळा आउट झाला तरी तोच बॅटिंग करणार. तस प्रकाश धनाधन धनाधन राहिला फिरलं सगळं सिडको गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सगळं. आज खर दोन सेमिनार झाली असं मला वाटतंय. एक बजेट वरच झालं आणि आदरणीय आपले प्रकाश बावीसकरांचं बघा. बावीसकर महाराजांनी धनाधन सगळ्या अडचणी ज्या आहेत मार्ग काय ते सगळं सांगितलं. पण खरोखर मला अतिशय आनंद होतो की तुमच्या असोसिएशनचे जे चीफ आहेत प्रकाशला मी खूप वर्षापासून ओळखतो. प्रकाश माझा जवळचा मित्र आहे आणि कुठल्याही विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करणं कायदेशीर अभ्यास करणं आणि त्याचा पाठपुरावा करण्याची त्याची जी क्षमता आहे ती अवर्णनीय. मी तुम्हाला सांगतो न घडणाऱ्या गोष्टी म्हणजे मी काही गोष्टी त्याला सांगायचं तरी प्रकाश सोडून झेट आहे खूप याच्यात त्या सुद्धा घडवून आणण्याची ताकद त्याच्यामध्ये खरोखर खूप म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यांनी हे ऑर्गनाईज करण्यामध्ये स्पॉन्सरशिप दिली त्याच्याबद्दल आपण सगळ्यांना त्याचे आभार मानलेले आहे. मागे याच ठिकाणी मला आठवत आहे की नैनाच्या अनुषंगाने एक असं सेमिनार झालं होतं आप नही थे शायद लखाने की उसमें और उसमें मैं था सिडको के ऑफिसर्स थे हावरे साहब थे और कई लोग थे. त्याच वेळी मी सांगितलं होतं की नैना ज्या पद्धतीने चालू आहे किंवा नैनाचं प्लॅनिंग किंवा काम ज्या पद्धतीने चाललेलं आहे की पुढच्या मागची 10 वर्ष गेली पुढची 10 वर्ष काही होणार नाही. आणि मी त्यावेळी दुसरी एक गोष्ट अशी सांगितली होती की दुर्दैवाने काय होतं की आपण असोसिएशन स्थापन करतो आपण कार्यक्रम करतो परंतु त्याचा जो सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक फॉलोअप करायला पाहिजे किंवा गरज पडेल तिथे अग्रेसिव्ह भूमिका घेऊन सरकारशी भांडलं पाहिजे ऑथॉरिटीशी भांडलं पाहिजे ती भूमिका तुम्ही लोक घेत नाही आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या अडचणी आपल्याला येतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्याचं वैयक्तिक काम झाल्यानंतर बाकीच्यांचा विचार केला जात नाही. तर माझी आपल्याला हात जोडून विनंती सगळ्याच असोसिएशनचे लोक या ठिकाणी युथ असोसिएशन असेल महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन असेल क्रीडाईचे लोक असतील या सगळ्या असोसिएशनचे लोक इथे आहेत तुम्ही एक टीम तयार करा. मी काय फार सिनियर कोणीतरी तुम्हाला सल्ला देणार वगैरे आहे नाही परंतु शासनामध्ये प्रशासनामध्ये 30-35 वर्ष काढल्यानंतर अधिकाऱ्यांचं मनस्थिती काय असते त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अंगावर येत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आक्रमक होत नाही तोपर्यंत काम नाही होत. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की रडल्याशिवाय मुलाला आई सुद्धा दूध देत नाही तसं जोपर्यंत तुम्ही मागणी कुठली पाठपुरावा त्याचा करत नाही तोपर्यंत ती काम होत नाही. म्हणून माझी विनंती की आपण एक टीम तयार करून जे काही विषय असतील मी 100% आपल्या बरोबर आहे म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवणं ही माझी कायदेशीर जबाबदारी आता आहे आणि नैतिकही जबाबदारी आहे. तर निश्चितपणाने मी आपल्या बरोबर माझी जी काही क्षमता आहे ती 100% वापरेल. फक्त तुम्ही पाठपुरावा करा अशी माझी आपल्याला नम्र विनंती. मित्रांनो आपण माझा सीएचा चेअरमन झाले म्हणून सत्कार केला त्याच्याबद्दल व्यक्तिगत मी आपले अतिशय आभार मानतो. आणि मलाही कल्पना आहे की ही अतिशय जबाबदारीची पोस्ट आहे वेळ कंझ्युम करणारी पोस्ट आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांचे पर्यावरण मंत्री यांनी
बोलावून विचारून माझं नाव दिल्लीला पाठवलं होतं आणि सुदैवाने दिल्ली गव्हर्नमेंटने ते अप्रूव्ह करून मला सीएचं चेअरमन केलं. आणि या सगळ्यांना जे मला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कुठलंही काम पेंडिंग न ठेवणं हा माझा एक स्वभाव मी बनवून ठेवलेला आहे. रोजच्या रोज काम संपवणं, तसं सीएचं काम आम्ही ऑलरेडी चालू केलेलं आहे. म्हणजे हार्डली 15-20 दिवस झाले असतील नोटिफिकेशन घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. जवळजवळ 101 केसेस आम्ही डिस्पोज ऑफ केल्या ऑलरेडी. आणि परवा दिवशी परत मला वाटतं आम्ही 5 तारखेला मीटिंग लावली, 10 तारखेला मीटिंग लावली. आणि मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला तर आम्ही प्रायोरिटी देतोच आहोत. जसं मला वाटतं तुमचा काहीतरी खारघरचा का कुठला तळवजाचा प्रोजेक्ट होता, त्याच्यानंतर आता एसटीपीचा काहीतरी प्रोजेक्ट महापालिकेचा आहे, ती कामं तर आम्ही करू, ती आमची ड्युटी आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांचा एक मित्र म्हणून सांगतो की तुमच्यापैकी कुणाचं काहीही काम सीएमध्ये असेल किंवा आमच्या ईएससी मध्ये खालच्या कमिटीमध्ये तिन्ही पैकी असेल, तुम्ही अगदी मित्र म्हणून आग्रहाने मला सांगा, मी तुमच्या कामामध्ये 100% तुम्हाला मदत करेन. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच एजिटेशन अजिबात ठेवू नका. कारण काय काय आता एन्व्हायरमेंट, मला कल्पना आहे की आमच्या कमिटीकडे ज्या केसेस येतात कोरोनामुळे असेल किंवा कमिटीच्या क्वचित होणाऱ्या मीटिंगमुळे असेल किंवा बऱ्याच वेळा आमच्या असं लक्षामध्ये आलं की जे आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही त्याच्याही बाबतीमध्ये प्रश्न विचारून त्याचा कम्प्लायन्स करण्याच्या भूमिकेमुळे असेल, तुम्हा लोकांना याच्यापूर्वी त्रास उशीर होण्याचा तरी होत होता तो कमीत कमी करण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आम्ही तिन्ही कमिटीच्या लोकांना 2 दिवसांनी बोलवलेलं आहे. आणि जे अनवॉन्टेड गोष्टी या कमिटीकडून मागितल्या जातात त्या मागितल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणखी एक चांगली गोष्ट अशी झाली, 29 जानेवारीला केंद्र शासनाने एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकदम टॉप लेवल ऑफिशियल्स दिल्ली गव्हर्नमेंटचे आहेत. आणि सुदैवानं ऍज अ चेअरमन ऑफ सीआ महाराष्ट्रातून मला त्यांनी त्या कमिटीवर घेतलेलं आहे. आणि त्या कमिटीचा स्कोप असा आहे की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि टाउनशिप याच्यामध्ये ज्या अडचणी आहे किंवा जे रिपिटेशन आहे किंवा जो उशीर होतो आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं वी हॅव टू रिकमेंड द गव्हर्नमेंट विद इन अ मंथ. आणि त्याची एक ऑलरेडी मीटिंग आमची ऑनलाईन झाली, दुसरी मीटिंग परवा दिवशी आहे. आणि मला असं वाटतं आय हॅव रेड द गव्हर्नमेंट हॅज इन देअर माइंड की लोकांना ज्या लोकल बॉडीज मधल्या कंडिशन आहे किंवा लोकल बॉडीज चे रुल्स रेग्युलेशन आहे ते त्यांना करू द्यावेत. त्याच्यामध्ये या कमिटीने आपलं नाक खुपसू नये किंवा रिपिटेशन त्यांना करायला लावू नये किंवा अधिकार क्षेत्रात नसलेल्या गोष्टी अजिबात तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू नये. बट इट इज रेस्ट्रिक्टेड टू बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड टाउनशिप ओनली. आणि गव्हर्नमेंट मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठा रिलीफ देणारा निर्णय कदाचित आम्हाला 1 महिना दिला कमिटीला, आपण असं पकडू 2-1 महिन्यामध्ये एक चांगला निर्णय होईल. आणि आज ज्या अनवॉन्टेड गोष्टी आमच्या अथॉरिटीकडून असतील किंवा खालच्या कमिटीकडून असेल ज्या तुम्हाला मागितल्या जातील त्या मागितल्या जाणार नाहीत. आणि कमीत कमी वेळामध्ये तुमची जी प्रकरणं आहेत, कारण आधीच करोनाने तुमचं कंबरड फोडलेलं आहे, करोनाने बिल्डरची असेल किंवा अन्य सगळ्यांचीच अर्थव्यवस्था खतम करून टाकलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हा लोकांना मदत करण्यासाठी जसं आता तुम्ही सांगितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निर्णय घेतले, तसे निर्णय आमच्या पातळीवर, म्हणजे काय फार सगळं तुम्हाला देऊ शकतो असं नाही, परंतु आमच्यामुळे जर तुमचा वेळ वाचणार असेल 6 महिन्याच्याऐवजी 2 महिन्यात जर तुमचं प्रकरण मंजूर होत असेल तर 4 महिन्याचं सेव्हिंग हे सुद्धा खूप मोठं सेव्हिंग आहे. तर तो प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि याच्याशिवाय मी असं म्हटलं, जसं तुम्ही आज मला बोलवलं, मी असं म्हटलं की याच्यामध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत तुम्ही लोक, तुमच्याकडून आम्ही विचारलं पाहिजे किंवा तुमच्या नेमक्या अडचणी काय आहे, नेमक्या अडचणी काय आहेत, तुम्हाला अननेसेसरी कुठल्या गोष्टी वाटत आहेत किंवा सगळ्यांनाच कुठले प्रॉब्लेम तुम्हाला त्रास देत आहेत,
ही माहिती घेऊन जे आवश्यक आहे ते रिफॉर्म करण्याचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न राहील आणि ते केलं पाहिजे. कारण कुणी काही जरी म्हटलं तरी आपली पॅटर्निटी जी आहे ही देशाच्या अर्थव्यवस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक आहे हे नाकारून चालणार नाही. सरकारने सुद्धा स्टॅम्प ड्युटी का कमी केली की सरकारची अर्थव्यवस्था थोडीशी अडचणीत आली होती, खूप अडचणीत आली होती आणि कोविडवर खर्च होत होता, बाकी कलेक्शन होत नव्हतं आणि म्हणून ही विन विन सिच्युएशन होती. म्हणजे गव्हर्नमेंटलाही पैसे आले आणि तुम्हालाही फायदा झाला. तर अशाच प्रकारे विन विन सिच्युएशन निर्माण करण्याचा प्रयत्न सियाचा चेअरमन म्हणून निश्चितपणाने केला जाईल आणि कुणालाही हॅरॅश तुम्ही होणार नाही याची दक्षता 100% घेतली जाईल. त्याच्याबद्दल तुम्ही नेहमी निर्धास्त राहा. अनेक प्रश्न आहेत एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये आणि एन्व्हायरमेंटचे रूल्स रेग्युलेशन कुठेही न तोडता किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कुठलंही कृत्य न करता पॅरलली डेव्हलपमेंटही तितकीच गरजेची आहे. ज्या वेगाने लोकसंख्या वाढते आहे, ज्या वेगाने अर्बनायझेशन होत आहे, डेव्हलपमेंट तितकीच गरजेची, नाहीतर चालायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून या दोन्हीचा ज्याला आपण गोल्डन मीन म्हणतो तो बॅलन्स कसा साधायचा याच्यावरही आम्ही खूप सिरियस थॉट देत आहोत. सुदैवाने सगळ्याच टीम ह्या निवडून घेतलेल्या आहेत. कुणी असे त्रासदायक मंडळी आम्ही कमिटीमध्ये कुठलेही तुम्हाला दिसणार नाही आणि सुदैवानं या अपेक्स कमिटीचं चेअरमन असल्यामुळं मला त्याच्यामध्ये निश्चितपणानं व्हॉइस असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की एक मित्र म्हणून तुम्हाला ज्या काही अडचणी वाटतात, तुमच्या ज्या काही गोष्टी अडकलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण केव्हाही माझ्याकडे येऊ शकता. हक्काने, आग्रहाने, रागाने, कुठल्याही प्रकारे तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि काम करून घेऊ शकता. त्याच्याबद्दल तुम्ही काही शंका मनामध्ये ठेवू नका. आणि मला माहिती आहे नवी मुंबई असो किंवा रायगड असो इथले सगळे जे डेव्हलपर आहे यातल्या बहुतेकांना मी ओळखतो, काही लोकांना प्रत्यक्ष ओळखतो, काही लोकांना प्रत्यक्ष ओळखतो. यांनी या नवी मुंबईला जे रूप दिलं, आज नवी मुंबईचं जे नाव झालेलं आहे, नव्या मुंबईमध्ये जे सगळं सौंदर्य आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये तुम्हा लोकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. भले आम्ही महापालिकेने रस्ते केले असतील, सिवेज केलं असेल, पाणी दिलं असेल, परंतु इतक्या सुंदर सुंदर इमारती उभ्या करणं, इतके सुंदर सुंदर कॉम्प्लेक्स उभे करणं, या गोष्टी तुम्ही केलेल्या. कुणाला किती पैसे मिळाले, कुणाचं किती नुकसान झालं हा विषय जरा बाजूला ठेवला. या नव्या मुंबईला नटवण्याचं काम, सुंदर करण्याचं काम जे तुम्ही केलं त्याच्याबद्दल खरोखर एक प्रशासक म्हणून, एक राजकीय व्यक्ती म्हणून मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो. आणि असंच काम भावी काळामध्ये आपल्या हातून निश्चितपणानं होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या नव्या मुंबईचे बाकीचे जे प्रश्न आहेत किंवा पनवेलचे असेल, खारघरचे असेल, या प्रश्नाकडेही आम्ही अतिशय सिरियसली पाहत आहोत. त्याच्यामध्ये पार्किंगचा मोठा विषय आहे. वी आर थिंकिंग व्हेरी सिरियसली टू हॅव अ पब्लिक पार्किंग इन नवी मुंबई. कारण नाहीतर काही दिवसानंतर मला असं वाटतं की तो आपला कालबादेवीच होईल अशी परिस्थिती काही भागामध्ये आहे. तर पार्किंगच्या बाबतीमध्ये आम्ही खूप सिरियसली विचार करत आहोत. आणि तुम्हा लोकांना आणखी काय रिलीफ द्यायचा असेल, तुम्ही लेखी स्वरूपामध्ये जर पाठपुरावा केला, सुदैवानं आपल्याला आता अतिशय ऍक्सेसेबल असलेले मुख्यमंत्री आहेत, ऍक्सेसेबल असलेले पालकमंत्री आहेत आणि अतिशय धाडसाने लोकांच्या उपयोगाचा फायद्याचा कुठलाही निर्णय घेण्याची ज्यांची मानसिकता आहे अशी सगळी मंडळी आघाडी सरकारमध्ये जाणीव, म्हणजे अतिशय सिनियर अनुभवी मंडळी आहेत. त्यामुळे सरकारकडून आपल्या फायद्याचे जे निर्णय आपल्याला करून घ्यायचे असतील ते निश्चितपणाने तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणाने आम्ही तुम्हाला मदत करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू. आणि बाकी अशा कार्यक्रमाच्या अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं वाटतंय असे वेगवेगळे कार्यक्रम आपण लोकांना एज्युकेट करण्याच्या दृष्टीनं, सोप्या पद्धतीने सगळे विषय लोकांना समजून सांगण्याच्या दृष्टीनं असं वारंवार सेमिनार आपण जर घेतले तर निश्चितपणाने त्याचा उपयोग होईल. अनेक प्रश्न प्रकाशने किंवा इतर लोकांनी या ठिकाणी मांडले नैदाच्या अनुषंगाने, तर त्या तो एक मोठा वेगळा चॅप्टर आहे. सुदैवानं आत्ता आलेले MD हे अभ्यासू आहेत,
रिसेप्टिव्ह आहेत, म्हणजे माझा जो अनुभव त्यातला आहे मागच्या 4-5 महिन्यातला, आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केले असल्यामुळे त्यांना फार सांगावं लागत नाही. त्यांचंही खूप चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा आहे, मानसिकता आहे, रिझल्ट ओरिएंटेड आहे. त्या गोष्टी मी जाणीवपूर्वक जबाबदारीने सांगतो. त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि सिडकोची काही तुमचे विषय असतील तर निश्चितपणाने त्याच्या बाबतीमध्ये माझं जे काही तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन पाहिजे असेल निश्चितपणाने दिलं जाईल. आपण मला असं वाटतं कुठल्याही प्रश्नांचा बहु करण्याऐवजी आणि फक्त सरकारवर किंवा लोकल बॉडीजवर टीका टिप्पणी करण्याऐवजी आपण थोडासा प्रश्न जर प्रॉपर पद्धतीने मांडला आणि सोल्युशनही आपण थोडंसं दाखवलं किंवा ज्या अडचणी आहेत त्याच्यावर काय इलाज करता येईल थोडं मागे पुढे करून ते जर आपण करायचं ठरवलं तर कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहत नाही. कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहत असे कुठलं काही रॉकेट सायन्स नसतं. त्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे करू. खूप चांगल्या पद्धतीचं गॅदरिंग आहे, खूप सगळी उत्साही मंडळी तुमच्यामध्ये आहेत आणि खरोखर लखानी जी तुमचे प्रकारचे सगळ्या शाळासाहेब असतील, शर्मासाहेब असतील, पाटील साहेब असतील या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. अतिशय देखणा अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही केला आणि त्याच्यात माझा सत्कार केला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.